राज्यभर शांती मार्च काढण्यात आले होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही वंचित बहुजन आघाडीतर्फे शांतता मार्च काढण्यात आला असून या रॅलीचा समारोप शहरातील जमा मस्जिदमध्ये करण्यात आला. महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी 1 मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभरात शांतता मार्च काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांती मार्च काढण्यात आला होता. श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात करण्यात आलेल्या शांती मार्चचा समारोप शहरातील फारशी भागातील जामा मस्जिदमध्ये करण्यात आला. यावेळी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सय्यद अहमद आणि ट्रस्टच्या सदस्यांनी शांती मार्चमध्ये सहभागी पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार केले. यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांना मस्जिदमध्ये नेऊन त्यांना मस्जिद आणि इस्लाम धर्माचा परिचय यावेळी करून दिला. VKB न्यूजसाठी बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून जी अशांतता पसरलेली आहे त्याचे तेढ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही आज शेगाव येथे शांतता रॅलीचे फेरीचे आम्ही आयोजन केलेले आहे आणि पूर्ण शहरामध्ये आम्ही ही रॅली केलेली आहे आणि याचा समारोह मस्जिद इथे शेगाव मस्जिद इथे झालेला आहे आणि सगळ्या मुस्लिम बांधवांना भेटून आम्हाला खूप छान सहकार्य केलं त्यांनी आणि त्यांनाही शांततेचं आव्हान केलेलं आहे. त्यामुळे सगळी शांतता सुव्यवस्थता राहावी ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे.